संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. आपण बघतो आहोत आता एटीएसच्या या तपासादरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा होताना दिसतोय. पुढची बातमी आता आपण बघूया. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं स्पष्ट केलंय. परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधक निशाणा साधतायत असा टोला देखील त्यांनी लगावला. मात्र परमबीर सिंग यांचं पत्र म्हणजे पुरावा ठरत नाही असा दावा देखील संजय राऊत यांनी केलेला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असून राज्यांच्या स्वायत्ततेवर घाला घालणारं केंद्र सरकार बरखास्त करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नसून महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लागणार नसल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. परमबीर सिंग या क्षणी विरोधी पक्षाचं महत्वाचं हत्यार आहे. आजचा आपण अग्रलेख वाचला असेल सामन्याचा, त्यात आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे. कालपर्यंत विरोधी पक्षाच्या परमबीर सिंग यांच्यावरती अजिबात विश्वास नव्हता. आपण सुशांत सिंग राजपूत प्रकरणातले सगळे स्टेटमेंट्स विरोधी पक्षप्रमुख नेत्यांचा पहा. आपण कंगना जी नटी आहे कोणतरी बरं का, तिच्या संदर्भात ज्या कारवाया झाल्या त्यावेळच्या परमबीर सिंगांवर केलेले आरोप पहा की परमबीर सिंग यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. पण आज त्याच परमबीर सिंग यांच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवून विरोधी पक्ष हा सरकारवरती तोफा उडवायचा प्रयत्न करतोय. पण त्या तोफात गोळे नसून फक्त पाण्याचे फवारे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि या महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री शरद पवार साहेब यांच्याशी आम्ही काल सगळ्यांनी चर्चा केली आहे. त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. तर मला असं वाटतं की अनिल देशमुखांचं काय होणार हा काही महाराष्ट्रापुढला किंवा देशापुढला गंभीर प्रश्न नाही आहे. काल महाराष्ट्रामध्ये 30,000 करोना रुग्ण नव्याने निर्माण झाले आहेत. त्या संदर्भात सरकारने जास्त काम केलं पाहिजे. हे राजकारणातले विषय विरोधी पक्ष आरोप करणार, आम्ही उत्तर देणार, विरोधी पक्ष परत आरोप करणार, मग आम्ही उत्तर देणार, ते चालूच राहणार. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये परमबीर सिंग यांचं पत्र पुरावा होऊ शकत नाही असं म्हटलंय. तसंच केंद्र सरकारला त्यांच्या यंत्रणा महाराष्ट्रात पाठवायच्या असल्याचा आरोप देखील केलाय. राठोड अनिल देशमुख प्रत्येक मंत्र्याशी तुलना एकमेकांच्या प्रकरणाशी करू नका. मुळात राठोड यांचंही प्रकरण नव्हतं. राठोड यांच्या विरुद्धही कुठला गुन्हा दाखल नव्हता. राठोड यांच्यावर त्यांच्या त्या मुलीच्या कुटुंबाने कुठल्याही प्रकारचा आरोप किंवा गुन्हा दाखल केला नाही. ते आरोपी नव्हते. तरीही त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला. सत्य आणि तथ्य या जमीन अस्मानचा फरक आहे. सरकारच्या प्रतिमेची चिंता जेवढी तुम्हाला विरोधी पक्षाला आहे त्यापेक्षा जास्त चिंता आम्हाला सगळ्यांना सरकारच्या प्रतिमेविषयी. आणि सरकारच्या प्रतिमेला कुठल्याही प्रकारे एक तडा जाऊ नये यासाठी सगळेच प्रयत्न करतायत. विरोधी पक्षानं फक्त आरोप केले किंवा एखाद्या अधिकाऱ्यानं त्याला पदावरून म्हणून आरोप करणं म्हणजे सरकारच्या प्रतिमेला तडा जातो असं मला म्हणायचं नाही. तुम्ही परमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र म्हणजे पुरावा होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्याला जो निर्णय घ्यायचा आहे ते मुख्यमंत्री घेतील. मी तुम्हाला वारंवार सांगतो सरकारच्या प्रतिमेला विरोधी पक्षांच्या अशा प्रकारच्या बेछूट बेफाम आरोपामुळे तडा जाणार नाही. राज्याच्या जनतेला कळून चुकलंय की अशा प्रकारे टीका टिप्पणी विरोधाचं राजकारण करून सरकारची प्रतिमा मलिन करायची, मग केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांना जबरदस्तीनं महाराष्ट्रामध्ये घुसवायचं, त्या तपास यंत्रणाच्या माध्यमातून एक माहोल निर्माण करायचा. का तुम्हाला तपास करता येतो ना, आमच्या पोलिसांना करता येत ना का एखाद्या गुन्ह्याचा, असे कोण आकाशातून झगातून पडले आहेत. या सगळ्या घडामोडींविषयी बाळासाहेब थोरात यांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. राज्यात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा राज्यातल्या राजकीय घडामोडीचा आढावा घेतला. आपल्याबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत. काँग्रेसचे काल व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, त्यामध्ये कोण कोण होतं आणि नेमकी चर्चा काय झाली? आमचे प्रभारी मन्नी पाटील
एच के पाटील हे आमच्यासमवेत चर्चा केलेली आहे. त्यांनी अशोकरावजी चव्हाण होते, नानाभाऊ पटोले होते आणि आम्ही एकत्र त्यामध्ये बसलेलो होतो. साधारणतः त्यांनी आढावा संपूर्णपणे केंद्र सरकारच्या आमच्या बाबतीतली सगळी माहिती देण्याकरता, ए आय सी सी देण्याकरता माहिती घेतली. राज्यात आत्ता जी काही सगळ्यात मोठा चर्चेचा विषय झाला आहे की सचिन वाझे, त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांची बदली, या अनुषंगाने काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे? नाही, असं आहे की कुणी चुकीचं काही केलं असेल तर त्याचं समर्थन कधीही काँग्रेस करणार नाही. परंतु कुणी काही षडयंत्र रचत असेल तर त्या षडयंत्राचा बळीसुद्धा आम्हाला व्हायचं नाही. ही वस्तुस्थिती, सरकारला व्हायचं नाही, आम्हालाही व्हायचं नाही. असं वाटतं की परमवीर सिंगांचं जे पत्र आहे ते पत्र आम्हाला त्यांच्यावर काहीतरी दबाव असला पाहिजे आणि त्या दबावातून त्यांनी ते पत्र लिहिलेलं असावं असं स्पष्टपणे मला वाटतं आणि आमच्या सर्वांना वाटतंय. त्यामुळं त्या पत्राचा जो आहे उद्देश तो जर योग्य नसेल तर त्याची त्या बाबतीतसुद्धा आम्हाला काळजी करावी लागेल, काळजी घ्यावी लागेल. पण आता थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे, अर्थात राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांकडे चेंडू टाकतं आणि मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिकार असं सांगतं. नाही, आता ते पत्र दिलं लगेच गृहमंत्र्यांची आपण जर त्यांचा राजीनामा घेणं हे योग्य आम्हाला वाटत नाही. शेवटी असं आहे की याची शहानिशा होणं आवश्यक आहे, शहानिशा होईलही. परंतु पत्र एखाद्या अधिकाऱ्यांना द्यायचं, त्याची सत्यता याची न पडताळणी करता आपण त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा तर ते सुद्धा योग्य नाही. त्यामुळं मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या बाबतीत सुद्धा आमची तिघांची शेवटी एकत्र बसणार आहोत आम्ही, चर्चा होईल. परंतु तसा राजीनामा घेणं मला योग्य वाटत नाही. पण ह्याच्यामध्ये कसं आहे की राज्याचा इतका मोठा अधिकारी थेट आरोप करतो इतक्या मोठ्या पदावर, याचं काहीतरी दखल तरी होईल का नाही? आणि शेवटी पक्षाची भूमिका काय असणार आहे? कारण की ज्यावेळेस सरकार म्हणून याच्यावर सगळी बदनामी शेवटी महाविकास आघाडीची होती की नाही? नाही, अधिकारी पत्र देतोय, परंतु आमचं मत असं आहे की काहीतरी त्यामध्ये षडयंत्र आहे, कोणतरी रस्तं आहे आणि त्याच्यातून या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. आज ह्या मंत्र्यांवर आरोप करायचा, उद्या दुसऱ्या मंत्र्यांवर आरोप करायचा, असं सुरू होऊ शकतं. याला बळी पडून आम्हाला चालणार नाही.